तर हॅलो फ्रेंड, पुन्हा स्वागत सर्वांचं आमच्या विद्युत फूड सेंटरमध्ये. तर गाईज, आपली जी आजची रेसिपी करणार आहोत ती एक स्वीट डिश आहे. तर बेसिकली आपली जी आजची रेसिपी आहे ती आहे खव्याची बर्फी. आता बेसिकली ही रेसिपी आम्ही इन्व्हेंट केलेली आहे, क्रिएट केलेली आहे. तर बघू आपल्या रेसिपी झालेली रेसिपी कशी आहे ते. तर ही होती आपल्याची रेसिपी खव्याची बर्फीची. तर बघा साहित्यकाची कृती कसा आपल्याला किचन बघायला. तर हॅलो फ्रेंड, पुन्हा स्वागत सर्वांचं आमच्या किचनमध्ये. तर बेसिकली आपली जी आजची रेसिपी पण करणार आहोत तर करणार आहोत स्पेशल बनवणार आहे खव्याची बर्फी. तर बघूया साहित्य काय काय ते. तुम्ही बघू शकता या बाउलमध्ये मिल्क पावडर घेतलेली आहे. तर बेसिकली आम्ही 4 ते 5 पाकिटं घेतली आहेत मिल्क पावडरची. इथं आम्ही दूध घेतलेलं आहे 1 लिटर, साखर घेतलेली आहे, तर मी पूड करून घेतलेली आहे. तर बेसिकली विलायची आणि जायफळची पूड आहे ती घेतलेली आहे. इथं आम्ही कलर घेतलेला आहे रेड कलर आणि ग्रीन कलर घेतलेला आहे. तर आपलं सर्व साहित्य आहे खव्याच्या बर्फीसाठी. तर बघू आपली कृती कसं लागू कृतीकडे. तर गाईज, तुम्ही बघू शकता आम्ही गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आपण त्या कढईमध्ये मगाशी पण दूध घेतलेलं 1 लिटर, ते वरून ॲड करणार आहोत. तर बेसिकली खूप इझी रेसिपी आहे, ते पण कमी साहित्यामध्ये होते, चटकन अशी. तर गाईज, तुम्ही बघू शकता आता आम्ही दूध आटवून घेतोय पूर्ण. तर गाईज, तुम्ही बघू शकता आपलं दूध ऑलमोस्ट अर्धा आटलेलं आहे. आपण जेवढं घेतलं ते अर्धा झालेलं आहे दूध. आता मगाशी जी मिल्क पावडर घेतली ती वरून ॲड करतो त्याच्यामध्ये. तर बेसिकली आपण 5 पाकिटे घेतलेली लहान ती ॲड करतोय. मला इझिली बाजारात मिळून जाईल. आपण मिल्क पावडर ॲड केली बोलू आता. तर आपण परत हे अगदी आटवून घेऊया. तर गाईज, तुम्ही बघू शकता आपलं दूध पूर्णपणे आटून असं झालेलं आहे, एकदम घट्ट. आता वरून थोडीशी वरून साखर ॲड करतो आहे. आपण जी पूड करून घेतलेली वेलची आणि जायफळची ती वरून ॲड केलेली आहे. थोडं एकदा मिक्स करून घेऊया एकदा. तर गाईज, तुम्ही बघू शकता आपलं जे दूध आपण घेतलं ते पूर्णपणे आटलेलं आहे. कमीत कमी जरा 1 तास लागलेला आहे. तर 1 तास आपण कंटिन्युअस घासवर ठेवलेलं ते आणि आटून अशा प्रकारे झालेलं तर आटून असं झालेलं आहे आपण बघू शकता खवा. तर आपण हा थंड करून घेऊया एका प्लेटमध्ये काढून. तर गाईज, तुम्ही बघू शकता आपण जो खवा करून घेतलेला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि आपल्या 3 भागमध्ये डिवाईड करून घेतलेला आहे. त्याचे 3 भाग करून घेतलेले आहे आपण. तुम्ही बघू शकता तर आम्ही एक प्लास्टिक घेतलेलं आहे ज्याच्यावरती आपला पहिला गोळा ठेवलेला आहे खव्याचा, तो पण आता थापून घेतो आहे. तर गाईज, तुम्ही बघू शकता आपण सेकंड गोळा घेतलेला आहे खव्याचा, त्यात आपण कलर ॲड केलेला आहे ग्रीन कलर. आपण मिक्स करून घेतो आता एकत्रितपणे. तर आपण सेम टेक्निक आता खवा तापून घेतो परत एकदा. तर बेसिकली आपण याचा लेअर बनवून घेतोय 3 प्रकारच्या.
बघू शकता आपली लेयर बनून झालेली आहे. आपण जी मगाशी व्हाईट कलरची लेयर बनून घेतली त्याच्यावर टाकतो आहे. आता आपण तिसरा गोळा घेतलेला आहे जो की आधीच मिक्स करून घेतला कलर, त्याचा आपण थापून घेतो आहे. तपमा सेम पद्धत आपण यूज करणार आहोत, त्याच्या पण परत एकदा एक लेअर बनवून घेणार आहोत. तर गाईस तुम्ही बघू शकता आपलं जर लेअर आहे तिन्ही पण झालेले आहेत एकावर एक ठेवून. आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत एक तासाकरता, फ्रीज होण्यासाठी, थंड होण्यासाठी. आपण आता हे फ्रीजमध्ये ठेवूया. तर गाईस तुम्ही बघू शकता आपली जी रेसिपी आहे खव्याची बर्फी झालेली आहे. आम्ही कट करून घेतली एका प्लेटमध्ये. तर बेसिकली आपण एक तास ही फ्रीजमध्ये ठेवली होती होण्यासाठी. तर आपलं एक तास झालेलं आहे, आम्ही इथे बाहेर काढलेलं आहे आणि कट करून घेतलेले आहे. तर होप सो तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. नक्की रेसिपी घेऊन तर तुम्ही ट्राय करून बघा आणि नक्की सांगा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कशी वाटली रेसिपी खव्याची बर्फी. तो होप सो गाइस तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडली असेल. नक्की रेसिपी करेल तर तुम्ही ट्राय करून बघा, नक्की सांगा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कशी झाली ते. आणि जाण्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तसंच काही रेसिपीसाठी चॅनल विद्युत फूड सेंटरला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटा आपण पुढच्या वेळी नवीन काही रेसिपी होतो, परत धन्यवाद.